नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही घरात बसून तुम्ही अप्लाय करू शकता, खूप सोपी पद्धत आहे। मित्रांनो, तर आपण या व्हिडिओमध्ये राशन कार्ड कसे खोलायचे आहे ते बघणार आहेत, तर तुम्हाला मी ते सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, जर तुम्हाला राशन कार्ड पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि ऑनलाईन कसे काढायचे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर लाईक केल्याशिवाय आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण आपण सरकारी पूर्ण माहिती अपडेट घेऊन येत असतो, सरकारी योजना। त्यामुळे चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं प्रश्न म्हणजे या राशन कार्डसाठी कोण अप्लाय करू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की जो भारतातला नागरिक आहे तो या राशन कार्डला अप्लाय करू शकतो। दुसरे म्हणजे 18 वर्षाच्या कमी नावाच्या मुलाला आपल्या आईवडिलाच्या राशन कार्डवर सामील करू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचं वय 18 वर्ष आहे त्यांना, 18 वर्षाच्या पुढे आहे त्यांना दुसरं राशन कार्डला अप्लाय करू शकता। म्हणजे ज्यांचं वय 18 वर्षाच्या पुढे आहे ते दुसरं राशन कार्ड पण काढू शकतं, अशा प्रकारे माहिती आहे मित्रांनो। त्यानंतर एक इम्पॉर्टंट म्हणजे अगर परिवार में कोई महिला नाही आहे तर पुरुष के नाम से फॉर्म भरा जाएगा, तो परिवार का मुखिया महिला होगी। तर मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबामध्ये महिला नाही तर ते पुरुषाचं नाव तिथं मुखिया म्हणून टाकलं जाईल, नाही मुखिया म्हणून महिलाचं नाव टाकलं जाईल, हे ध्यानात घ्या। एक इम्पॉर्टंट म्हणजे मित्रांनो, दोन प्रकारचे राशन कार्ड असतात, एक गरिबी रेखाच्या खाली त्याला BPL कार्ड असे बोलतात, ये कार्ड ज्यांच्या परिवारात कोणी कमवण्यावाला नाही त्यांना ते BPL भेटतंय। आणि दुसरा आहे नॉन BPL परिवार, BPL कॅटेगरी मेंबर त्यांना पिवळं राशन कार्ड भेटतं, ज्यांना गृहस्थी ग्रह जात आहे। तर या व्हिडिओमध्ये मग त्यांना त्या युनिटच्या हिशेबात राशन दिलं जातं, अशा प्रकारे माहिती आहे। तर मित्रांनो, राशन कार्ड खोलण्यासाठी तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुक, एप्लाय ID कार्ड, वोटर ID हे आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे अप्लाय करू शकता, खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।